शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना गडगंज पगार असताना देखील अजूनही लाचखोरी कमी झालेली नाही हे बुलढाणा जिल्ह्यात एसीबीच्या होत असलेल्या कार्यवाहीवरून निदर्शनास येत आहे. गेल्या 6 महिन्यांपूर्वी एसीबीच्या उपाधीक्षक पदी शीतल घोगरे या रुजू झाल्यापासून एसीबी कार्यवाहीचा आलेख वाढला आहे. आलेल्या तक्रारीवरून शीतल घोगरे यांनी 6 महिन्यात 12 ट्रॅप केल्या आहेत, ज्यामध्ये एकूण 15 लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत, ज्यामध्ये वर्ग 1 चा 1 तर वर्ग 2 च्या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर शीतल घोगरे या रुजू होण्यापूर्वी जानेवारी ते जून अशा 6 महिन्यात 8 कार्यवाह्या झाल्या आहेत. तर कुठल्याही शासकीय कार्यालयात काम करून देण्यासाठी पैशांची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन उपाधीक्षक शीतल घोगरे यांनी केले आहे. एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य, माननीय महासंचालक सर, माननीय अपर महासंचालक सर, अमरावती परिक्षेत्र माननीय पोलीस अधीक्षक सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक सर आणि लाचलुचपत प्रतिबंधक बुलढाणा विभाग यांच्या वतीने नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून आपल्याला कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये शासकीय फी व्यतिरिक्त इतर पैशाची मागणी होत असेल, कोणत्याही मौल्यवान वस्तूची मागणी होत असल्यास आपण कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधावा. यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक 1064 असून आपल्या नावाची गोपनीयता ठेवण्यात येईल. धन्यवाद.